खरं तर दादा तुम्ही म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कानात सांगितलं असतं तेव्हाच आपण फू मंतर जंतर मंतर केलं असतं, पण त्यांची चूक झाली. पण तुम्हाला आयुष्यात असं कधी वाटेल तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा, एवढं मी तुम्हाला सांगतोय. जयंतराव बरोबर आहे? जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका. आपण शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गुरुस्थानी. मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव. आणि म्हणून या सभागृहामध्ये माझा विश्वास आहे की तुम्ही त्यांना शिकवलं असल्याने निश्चितपणे एक गोष्ट घडणार आहे की या सभागृहाचं कामकाज उत्तम पद्धतीने होण्यासाठी शिष्य म्हणून ही गुरुदक्षिणा आदित्य ठाकरेजी निश्चित देईल. कदाचित यापुढे जाऊन अजून काही सदस्य वाचलेत तेही गुरुदक्षिणेमध्ये देऊ शकते. बाळासाहेब म्हणाले की आम्हाला काँग्रेसला अलग का करता. खरं तर काँग्रेसला अलग करण्याची आवश्यकताच नाही. मला तर विश्वास आहे की राहुलजींचा आदेश एवढा शब्द कानावर आला की तुम्ही बसलेले झोपता हे मला माहिती आहे. आणि म्हणून राहुल नार्वेकरांच्या रूपाने राहुलजीचा आदेश तर ऐकावाच लागेल. अध्यक्ष महाराज, या सभागृहात विधेयक मंजूर झाल्यानंतर ही भीती व्यक्त केली जात होती की वरच्या सभागृहात विधेयक गेले तर तिथं मंजूर होतील की नाही. खरं तर आता मग विश्वास आहे की जावई हा देवासमान असतो ही आपल्या शास्त्रामधली भावना आहे. आणि म्हणून या सभागृहातून गेलेलं विधेयक हे विधान परिषदेमध्ये कधीच थांबणार नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आड येणार नाही, हाही मला निश्चितपणे विश्वास आहे. खरदार अजित दादा, तुम्ही असं सांगितलं की अध्यक्षासाठी माझं नाव सुचव. तुम्ही अध्यक्ष पदासाठी माझं नाव सुचवलं हे तुम्ही मला सांगितलं, मी आपलं आभारी आहे. फक्त अध्यक्ष महाराज ही नोंद घ्यावी की तुम्ही अध्यक्ष पदावर बसताना त्याच्यामध्ये थोडा माझाही त्याग आहे. खरं तर दादा तुम्ही म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कानात सांगितलं असतं तर तेव्हाच आपण फू मंतर जंतर मंतर केलं असतं, पण त्यांची चूक झाली. पण तुम्हाला आयुष्यात असं कधी वाटेल तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा, एवढं मी तुम्हाला सांगतोय. खरं तर हे नाही, या अगोदर सांगितलं होतं पण ते तेव्हा जमलं नाही. 23 नोव्हेंबर. जयंतराव बरोबर आहे? जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका. त्यांच्या कानात सांगितलेला धोका आहे.